नमस्कार मित्रांनो, किरण बिलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्हाला माहितीच, मी गावाला आलोय तर मग आज आमचा एक थोडासा नियोजन आहे बिर्याणीचा। एक प्रकारे पार्टी म्हणतात ना, फिस्ट म्हणतात ते गावाला। आम्ही पहिले लहानपणीपासून आम्ही फिस्ट असे म्हणतो, फिस्ट म्हणजे पार्टी। तर बिर्याणीची आम्ही पार्टी करणार आहे आणि काय काय सामान वगैरे काय काय लागणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। आणि बघा, इकडे रान पाटी दिसते, या रानात आम्ही करणार आहे, आता बसलेलो आहे, ते नियोजन चालू आहे आमचं। आता सकाळीच यात्रा झालेली, आता तर यात्रा होऊन आम्ही आता हे पार्टीचं नियोजन करणार आहोत। आता बाकीचे तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर कोण आहे, हा माझा मित्र ओमकार दुदाने, आर्यन दुदाने, आणि आमचा बारीक त्याला आम्ही टोपण नाव बारीक बोलतो, त्याचं नाव विठ्ठल दुदाने। चला तर मग आता आपण बाकीचे पण काय काय पोरं आहेत ते तुम्हाला नंतर दाखवणारच आहे। आणि बघा कशी बिर्याणी होती ती। गाय सगळं सामान घेऊन आलेलो आहे, आता आम्ही तुम्हाला दाखवतोच आता काय काय सामान आणलेलं आहे आम्ही। ओमकारच्या घरी आलेलो आहे आता आम्ही। ओमकार गाय, आता आपण कांदा चिरायचा आहे, पत्रावळे वगैरे काढलेले। आर्यनचा काय मोबाईल सोड दे बाबा, लवकर टाइम झालाय आपल्याला, उद्या मुंबईला पोहोचायचंय मला। बघा आता कांदा कसा चिरतोय आमचा विठ्ठल दुदाने। लेजवारात का मस्त कांदा आणला की याच्याकडेच आम्ही चिरायला देत असतो। कांदा, टमाटी, कोथंबीर, दही वगैरे सगळं सामान आहे तुम्हाला मी दाखवेल। हे कुठला राईस आणलंय रे? हा कुठला राईस आणलंय? बिर्याणी राईस आणलेलं आहे वाटतं। यो बिर्याणी राईस आणलंय खास। किती रुपये? 100 रुपये किलो आहे का? 100 रुपये किलो। तेल वगैरे सगळं आपलं फिस्ट म्हणल्यावर सगळं येणार आहे। एवरेजचं हे आणलंय, दही आणलंय मॅग्रेट करायला, चिकन, खूपच काय काय खडा मसाला वगैरे आणलेला आहे, खडा मसाला पण आणलेला आहे। आता एक कांदा, हे दोघं कापाय चालू केलेले आहेत। हे एवढं टॉप मत नाही बसणार सगळ्यात, असं आता तयारी चालू आहे आमची। कम से कम आम्हाला एक तास भर तर लागणार आहे। आणि आता अजून आम्हाला चूल पण शेतात त्या पाठीमागं तुम्हाला दाखवले, तिथं जाऊन आम्हाला चूल पण तयार करायची आहे। तर तेव्हा बघूया आपण बाकीचे काय काय सामान दिसल्यावर बघणार आहे आणि तुम्हाला दाखवतोय आमची बिर्याणी कशी असते गाइज। चला हे सगळे आता आहे ना मसाले जेवढे आणले तेवढे आम्ही आता चिकन मध्ये मिक्स करणार आहे। चिकन 1.5 किलो, किती किलो आहे रे? 2.5 किलो। आयुष्य 11 जण आहेत ना आपण? 11 जण आहे आम्ही। आता याने बघा कांदा असा का रे कानाला लावलाय? पाऊस नाही आता तर गेलं दिसणार लोकांना। सो गाइस, हे सगळे चिकन एकत्र करणार आहे आम्ही। आलू लसूण पेस्ट कुठे? हा बाबा, याची शूटिंग करतो। बघा कांदा कसा करतो। हे आलू लसूण पेस्ट पण महत्वाचं असतं, त्याच्यात पण आता आम्ही मिक्स करणार आहे। आता कांदा बघा कसा चिरतोय। हा कर कर ना फास एकदम, ते दाखव लोकांना जरा। हा एक दाखव रे कांदा, तू फास कापताना। हा दाखव, इकडे माझ्या बघा, इकडे बघा हे आर्यन कसा कापते, इकडे बघा। चला आता आपण ना आलू लसूण पेस्ट पण मिक्स करणार आहे, मॅग्रेट करून ठेवणार आहे एक जीव। आता बिर्याणी म्हणल्यावर आम्ही असंच घरगुती बिर्याणी करणार आहे फुल मिक्समध्ये, लेयर बिर्याणी करत नाही आम्ही। हे दही वगैरे आणलंय मस्तपैकी, दही बी आणणार आता। आता एवढं सगळा मसाला टाकायचा आहे, मग सगळा मसाला खडा मसाला वगैरे तुम्हाला सांगितलेलेच आहे मी। तेल बिल बरं झालं सगळं घेऊन आलेले आहे ते। एकच मिक्स काय, तेच मिक्स एक जीव करणार आम्ही सगळे ह्याच्या। आता सगळे मसाले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकायचे असतात आणि ते मिक्स करायचे असतात, म्हणजे त्याची चव येते बिर्याणीची। काढते
ए ते हालला नंतर नाही तर पार्टी चालली पोरांची बर्थडे मयूर आलाय हा साहिल कुटवड पण आलाय वैभवगोळे आमचा कांचन गोळे पैलवान कांचन गोळे वैभव आहे का पैलवान वैभव पैलवान वैभव गोळे हे पैलवान आहेत बाबा इकडे सगळे आमच्याकडे गावात चालले मस्त आहे की हा आम्ही नाही बाबा पैलवान वैलवान अर्थ आपण देखी गरम लाल होते अरे ओमकर जेदे राहिला आमचा इकडे बसलाय शेट माणूस आमचा पाणी आण म्हणा ऋषाला पाणी वायच वाटा खराब ते पाणी आलं नाही तसे जे बाबू नाहीच्या अजून इकडे राहिलोय मी इकडे राहिलोय मी ऋतिक दे बस बाबू ते येईल तेव्हा तिकडे बसतील चला मला एक देखील पत्रावळी हा घे ना पत्रावळ्या घ्या असं काय झालं पुढं सार सध्या पुढं सारा पत्रावळ्या थांब 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 देतील एक एकच हाताने होद्या वास एकदम नियोजन एक नंबर झालेले ऋषी गोळे व्हिडिओला येत जरा रडतो येताना हा चला टेस्ट करा कस झाले बर्थडे आहे ना चुलीवरच बिर्याणी हा कसा आलाय रे आर्यन काय आता मी टेस्ट करतो चुकीच आहे आपण कोण राहिले अजून अरे काय काटके नेटवर्क करताय का एक नंबर असं झालेले गावातली पोरं जर असे पार्ट्या करत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा पार्टीमध्ये तुमच्या काय काय असतं आमच्याकडे बिर्याणी असते सांगायचं होतं की एक गोष्ट राहिली आपली सबस्क्राईब नाऊ